आणि आता पाहूयात पुढची बातमी. शिंदे सरकारच्या काळामध्ये गुजरातला उद्योग गेल्यानं कोट्यवधींची गुंतवणूक तर गेलीच आहे, पण हजारो रोजगारही गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. राज्यातील गुंतवणूक गेल्याचे बॅनर्स, फोटो आणि मीम्स हे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असंच एक बॅनर ट्वीट करून शिंदे सरकारवरती खोचक टीका केली आहे. एका बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसतोय. त्यावरती इन्व्हेस्टमेंट मांगोगे यूपी गुजरात को देंगे असं म्हटलेलं आहे. तर एका बॅनरवरती दूध मांगोगे दूध देंगे, तर तिसऱ्या बॅनरवरती खीर मांगोगे खीर देंगे असं लिहिलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.